आणि म्हणून एक स्वतंत्र अशा प्रकारचं व्यासपीठ आपण अर्थात विद्यार्थ्यांना हे उपलब्ध करून दिलेलं आहे. आता यातून निश्चितपणे आतापर्यंत बरेचसे विद्यार्थी आता खरवले घडलेले आहेत. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट असेल की ज्यावेळेला आपलं अर्थात वार्षिक नियतकालिक आपण वेगवेगळ्या स्पर्धांसाठी त्या ठिकाणी पाठवतो, तर त्या स्पर्धांसाठी ते पाठवत असताना त्यामधील साहित्य हे उत्तम दर्जाचं त्या ठिकाणी असावं, त्या संदर्भात विद्यार्थ्यांना काहीतरी आता मार्गदर्शन मिळावं, या भूमिकेतून खरं म्हणजे आजची ही कार्यशाळा या ठिकाणी आयोजित केली आहे. मला सांगायला आनंद वाटतो की पाठीमागच्या आता 5 वर्षांमध्ये आपलं कर्मज्योती हे जे वार्षिक नियतकालिक आहे, या नियतकालिकामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थात थीम घेऊन ज्याला विद्यापीठाला स्पर्धेसाठी अर्थात आपण त्याला सामोरं गेलो, तर त्यावेळेला 3 वेळा आपल्याला त्या ठिकाणी विद्यापीठाचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं पाठ्यक्रम एक आनंदाची गोष्ट त्या ठिकाणी आहे. दुसरी त्या ठिकाणी अर्थात सांगायला काही हरकत नाही, आपल्या महाविद्यालयामध्ये दरवेळेस त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून रुजू झालेले माननीय नगरकर साहेब हे यापूर्वी राणाबाई काळे महिला महाविद्यालयामध्ये काम करत असताना तिथं अर्थात त्यांनी माई नावाचं जो आहे त्या महाविद्यालयाचं नियतकालिक आहे, वार्षिक नियतकालिक, त्याचे प्रमुख संपादक म्हणून त्यांनी यावर काम केलं. तर त्यांनी त्या ठिकाणी काम करत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सलग 3 वर्ष प्रथम क्रमांकाचं पारितोषिक अर्थात त्या ठिकाणी. आज परिस्थिती अशी आहे की आता मी तर इथं आहेच आहे, पण त्याबरोबर नगरकर साहेब या ठिकाणी अर्थात आपल्या महाविद्यालयात हजर झाले. आणि मग दोघांच्या विचारातून आणखी आपल्याला आपला अर्थात त्या ठिकाणी कर्मज्योती वार्षिक नियतकालिक हे कसं त्या ठिकाणी उत्कृष्ट करता येईल, चांगलं करता येईल, किंवा वेगवेगळ्या स्पर्धांना अर्थात त्या ठिकाणी आपल्याला कसं त्या ठिकाणी सामोरं जाता येईल, या संदर्भात अर्थात आमची काही चर्चा झाली. आणि ही चर्चा झाल्यानंतर त्यातून त्यांनी आपल्या कर्मज्योती वार्षिक अर्थात नियतकालिकासाठी कर्मतियांस ही अर्थात त्या ठिकाणी थीम त्यांनी आता सुचवली. आणि मग त्या थीम प्रमाणे म्हणजे आपण त्या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी अर्थात त्या ठिकाणी लेखनाच्या कामाला खरं म्हणजे लागलेलो आहोत. यापूर्वी अर्थात तुम्हाला तशा प्रकारच्या काही सूचनाही आम्ही अर्थात केलेल्या आहेत. ते कर्जत तालुक्यातील जे काही त्या ठिकाणी ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, औद्योगिक, शैक्षणिक अशा ज्या त्या ठिकाणी अर्थात बाबी आहेत, या विषयावरती विद्यार्थ्याकडनं त्या ठिकाणी लेख किंवा कविता मागवाव्या आणि आपला अंक दर्जेदार त्या ठिकाणी कसा होईल यासाठी अर्थात त्या ठिकाणी प्रयत्न करावेत, या दृष्टिकोनातून खरं म्हणजे आम्ही अर्थात प्रयत्नशील आहोत. पण बऱ्याचदा काय होतं की आपण ज्यावर अर्थात लेख कविता लिहितो ते लिहित असताना त्या संदर्भातलं योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन आपलं जर नसेल तर ते लेखन पाहिजे ते अर्थात प्रतिसाद त्या ठिकाणी अर्थात ते होत नाही. आणि म्हणून ते अतिशय सकस त्या ठिकाणी व्हावं या दृष्टीनं खरं म्हणजे आजची या ठिकाणी अर्थात ही कार्यशाळा आपण आयोजित केली आहे. तशा प्रकारचे अर्थात बरेचसे विषय आपण आतापर्यंत खरं म्हणजे विद्यार्थ्यांना अर्थात दिलेले आहेत. एक उदाहरण आता 3-4 विषय मुद्दाम तुमच्या समोर त्या ठिकाणी सांगतो की कर्जाचे अर्थात ग्रामदैवत श्री सद्गुरु गोदव महाराज असतील किंवा सिद्धटेकचा त्या ठिकाणी श्री सिद्धिविनायक त्या ठिकाणी गणपती असेल किंवा अशीच त्या ठिकाणी जी जी त्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे किंवा दैवत त्या ठिकाणी आहे किंवा कर्जाचे म्हणलं आता त्यांनी शैक्षणिक कामकाज असेल, ऐतिहासिक काही पार्श्वभूमी त्या ठिकाणी असेल किंवा कर्जत तालुक्यातील त्या ठिकाणी कर्जत महिला असतील, खेळाडू असतील, उद्योजक असतील, संशोधक असतील, तर अशा विषयावरती आपल्याला त्या ठिकाणी काही लेख अर्थात लिहायचे आहेत. आणि या लेखांच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये कुठल्या अर्थात त्या ठिकाणी काही शंका वगैरे असतील तर त्या शंकांचं निरसन व्हावं. आणि म्हणून आपण अर्थात जाणीवपूर्वक या ठिकाणी या कार्यशाळेसाठी मुद्दाम अर्थात मराठीमधले एक नामवंत साहित्यिक माननीय प्राचार्य अर्थात डॉक्टर महेंद्रजी कलम यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. मी आपल्या महाविद्यालयाच्या वतीनं त्यांचं आता स्वागत करतो. आणि थोडक्यामध्ये त्यांचा आता या ठिकाणी मी त्यांचा परिचय देतो. खरं म्हणजे कदम सर हे आपल्या अर्थात कर्जत परिसराशी अतिशय अर्थात निगडित लक्षात घ्या. यापूर्वी ते करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष अर्थात कार्यरत होते. आणि मला सांगायला त्या ठिकाणी आनंद वाटतो, अभिमान वाटतो की ज्यावेळेला आपल्या महाविद्यालयामध्ये एमए मराठी अर्थात आपण सुरू केलं होतं तर त्यावेळेला व्हिजिटिंग त्या ठिकाणी लेक्चर्स म्हणून अर्थात ते आपल्याकडे अर्थात वारंवार त्या ठिकाणी जवळ 2 वर्ष अर्थात ते येत होते. लक्षात घ्या त्यांनी आपल्या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम पीजीच्या अर्थात वर्गासाठी अर्थात केलेलं आहे. आणि म्हणून
कर्जतशी त्यांची अर्थात अतिशय अर्थात जवळची अशा प्रकारची नाळ आहे. सध्या ते सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे अर्थात विठ्ठलराव शिंदे महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून त्या ठिकाणी कार्यरत आहेत. 21 वर्षांचा त्यांचा त्या ठिकाणी अध्यापनाचा त्यांचा अनुभव आहे. त्यांचा एक विशेष त्या ठिकाणी असा खास आहे लक्षात द्या की ज्यातून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. BA आणि MA परीक्षेमध्ये मराठी विषयामध्ये विद्यापीठामध्ये ते प्रथम क्रमांकाने विशेष प्राविण्याचा त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेले आहे. आणि या यशाबद्दल शिवाजी विद्यापीठातर्फे दिले जाणारे वीस खांडेकर पुरस्कार, पुवा भाडे पुरस्कार, माधव जिलियन पुरस्कार अशा प्रकारचे 10 पुरस्कार त्यांना त्या ओळा मिळालेले आहेत. म्हणजे हे आपल्या दृष्टिकोनातून खरंच एक प्रेरणादायी त्या ठिकाणी गोष्ट आहे. आज ते आपल्या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा एक नामवंत साहित्यिक म्हणून अर्थात ते सर्व परिचित त्या ठिकाणी आहेत. त्यांच्या काही अर्थात त्या ठिकाणी साहित्य कृतींचा या ठिकाणी उल्लेख करतो. धूळ कावलं, आगर, तनस या त्यांच्या कादंबऱ्या सध्या अर्थात विशेष त्या ठिकाणी गाजत आहेत लक्षात घ्या. निवड त्या गाजत नाही तर आगर मधील आजी कुटुंबाचा आगर हा जो त्या ठिकाणी आता पाठ आहे 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये 2019 पासून त्याचा आता समावेश झालेला आहे. म्हणजे तिकडे अभ्यास करावा असा त्या ठिकाणी त्याचा पाठ आलेला आहे. याशिवाय आगर या पाठाचा अमरावती विद्यापीठाच्या BCOM भाग 2 या स्वय BCOM या वर्गासाठी मराठीच्या अभ्यासक्रमात 2019 पासून तिकडे समावेश झालेला आहे. याशिवाय आगर कादंबरीचा देवी अहिल्या विश्वविद्यालय इंदोर मध्य प्रदेश लक्षात घ्या मध्य प्रदेशामध्ये सुद्धा MA मराठी भाग 2 मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये 2020 पासून त्या कादंबरीचा अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. म्हणजे ते महाराष्ट्रातच त्यांनी काय नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा त्यांनी लिहिले. आता तुम्हाला सांगतो या कादंबरीतले त्या ठिकाणी अर्थात काही पाठ असतील किंवा ही कादंबरी असेल अभ्यासक्रमामध्ये त्या ठिकाणी समावेश झालेली आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की समीक्षा आणि भाषा विज्ञान या विषयावरती त्यांचे अनेक त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो संदर्भ ग्रंथ हे प्रसिद्ध असून महाराष्ट्रामधील सर्वच विद्यापीठामध्ये एकही विद्यापीठ त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो नाकारता येत नाही. सर्वच विद्यापीठामध्ये BA आणि MA या वर्गांच्या अभ्यासक्रमामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून आता त्यांच्या या सगळ्या आता पुस्तकांचा समावेश झालेला आहे. याशिवाय विविध नियतकालिकांमधून आणि पुस्तकांमधून 49 शोध निबंध त्यांचे प्रकाशित झालेले आहे. एवढंच नाही तर राज्यस्तरीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये या चर्चासत्रातून 92 शोध निबंधांचं वाचन त्यांनी आतापर्यंत अर्थात केलेलं आहे. 62 पुस्तक परीक्षणात त्यांनी विविध वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून प्रकाशित केली आहे. त्यानंतर पुन्हा 2 संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेले आहेत. त्यामधला एक असा आहे की 1980 नंतरच्या ग्रामीण कवितेची शैली विज्ञान समीक्षा हा लघु प्रकल्प UGC नवी दिल्ली आता तिथे त्यांनी पूर्ण केला आहे. याशिवाय प्राच्यविद्या प्रेरणा परंपरावर स्वरूप हा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्याशी आता त्यांनी हा एक लघु संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केलेला आहे. आणि हे सगळे त्या ठिकाणी अर्थात जे मराठी साहित्याची सेवा करत असताना त्यांना 19 पुरस्कार मिळालेत लक्षात घ्या. पुरस्कारांची संख्या 19 त्या ठिकाणी आहे. त्यातल्या काही पुरस्कारांची नावं या ठिकाणी सांगतो. महाराष्ट्र शासनाचा दादोबा पांडुरंग पुरस्कार, बहुरत्न दमानी पुरस्कार सोलापूर, बाबा पद्मजी पुरस्कार वर्धा, भिग रोहमाने पुरस्कार कोपरगाव, मनोरमा साहित्य पुरस्कार सोलापूर, अण्णाभाऊ साठे दमसा पुरस्कार कोल्हापूर, मुक्ताई पुरस्कार जालना, अक्षरज्योती साहित्य पुरस्कार पंढरपूर, राजश्री छत्रपती शाहू महाराज साहित्य पुरस्कार बारसे असे 19 पुरस्कारांचे त्या ठिकाणी आता ते मानकरी आहेत. सध्या वेगवेगळ्या पदांवरती अर्थात ते काम करतायत. परिभाषा कोश महाराष्ट्र शासन मुंबई 2018 ते 2021 या कालावधी सदस्य म्हणून ते कार्यरत होते. त्यानंतर मराठी रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ महाराष्ट्र शासन मुंबई या ठिकाणी 2020 पासून ते आता ते कार्यरत आहे. सोलापूर विद्यापीठ विद्या परिषदेचे सदस्य आहे. सिनेट सदस्य म्हणून सोलापूर विद्यापीठामध्ये आता ते सध्या काम करतायत. याशिवाय आपल्या आता त्रयस्थ शिक्षण संस्था पंढरपूरचं जे कॉलेज आहे आता ते स्वायत्त त्या ठिकाणी कॉलेज झालंय. तर त्या ठिकाणी महाविद्यालयाच्या अभ्यास मंडळाचे सध्या अर्थात ते सदस्य आहेत. तर या प्रकारे अर्थात खरं म्हणजे त्यांचं काम अतिशय त्या ठिकाणी उत्तुंग आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत 9 विद्यार्थी त्या ठिकाणी PhD झालेले असून 6 विद्यार्थी सध्या अर्थात PhD चं मार्गदर्शन त्यांच्याकडे त्या ठिकाणी घेत आहेत. याशिवाय
सहा विद्यार्थ्यांनी आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली एमफिल पदवी त्या ठिकाणी प्राप्त केली आहे. मी अतिशय थोडक्यावर हे सगळं सांगत असताना तुमच्या एक लक्षात आलं असेल की एवढे मोठे पुरस्कार आणि एवढे मोठे त्या ठिकाणी ग्रंथ आणि ते आपल्याकडे होते लक्षात घ्या. मला असं त्या ठिकाणी करण्याचे अभिमान त्या ठिकाणी मुद्दाम एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की आपल्या महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम अर्थात त्यांनी इथं केलं त्यावर खरं म्हणजे आता त्यांचं मोठे पण मला अधिक त्या ठिकाणी विशेषत्वानं जाणवतोय लक्षात घ्या. आणि म्हणून असे त्या ठिकाणी कुठेतरी मार्गदर्शक चांगले असावेत. खरं म्हणजे अनेक वेळा त्यांची व्याख्यानं वेगवेगळ्या चर्चासत्राच्या निमित्तानं आता मी ऐकलेली आहेत तेव्हा या मराठी क्षेत्रामध्ये हे उत्तुंग असलं त्या ठिकाणी तुम्हाला सांगतोय व्यक्तिमत्व आजच्या कार्यशाळेसाठी आपण आता त्या ठिकाणी निमंत्रित केलं आहे. मी पुनश्च एकदा त्यांचं या ठिकाणी महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आणि त्याचबरोबर या व्यासपीठावरती जे मान्यवर आहेत अर्थात त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. अधिक अर्थात त्या ठिकाणी प्रास्ताविकाला किंवा परिचयाला वेळ देता साहेबांनी आता मला सूचना केली आहे की आपल्याला खरं म्हणजे कदम सरांना ऐकायचं आहे आणि म्हणून माझं त्या ठिकाणी प्रास्ताविक आणि त्या ठिकाणी परिचय या ठिकाणी आवडता घेतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय करंद. यानंतर पाहुण्यांचा सरकार सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर महेंद्र कदम सर यांचा सत्कार महाविद्यालयाचे विकास समितीचे अध्यक्ष माननीय राजेंद्र दादा फाळके साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय राजेंद्र तात्या फाळके साहेबांचाही सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेबांनी करावा अशी विनंती करते. सन्माननीय मारुतराव वाघमोडे सरांचाही सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. मोरे सरांच्या हस्ते सन्माननीय मारुतराव वाघमोडे सरांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. धन्यवाद सर. यानंतर सन्माननीय प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सरांना मी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करत आहे. गाय जशी हंबरते तशी म्हणावी गाणी. काय जशी हंबरते तशी म्हणावी गाणी. देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. देहावरची त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. कवी ग्रेस यांच्या कवितेतील या काव्यपंक्ती आणि त्या अनुषंगानं आज आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं उपक्रम मला सुरू झालेले आहे. गेले 4 दिवस वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम महाविद्यालयात होत आहेत. अत्यंत उत्साही वातावरणात ते होत आहेत. आनंददायी वातावरणात ते होत आहेत. विद्यार्थी उत्स्फूर्तपणानं त्यात सहभाग घेत आहेत आणि ते पाहताना खूप आनंद होत आहे. त्यातलाच एक उपक्रम म्हणजे आज लेखक आपल्या भेटीला अर्थात लेखन कसे करावे या विषयीची कार्यशाळा. त्यानिमित्तानं आमचे ज्येष्ठ विषय बंधू प्रख्यात साहित्यिक ज्येष्ठ समीक्षक व्यासंगी वाचक आणि अभ्यासक भाषेचे संशोधक अशा अनेक अंगांनी ज्यांनी मराठी साहित्य समीक्षा आणि संशोधनाच्या क्षेत्रात स्वतःचं एक वेगळंपण स्थापन केलेलं आहे आणि तरीही आपल्या माणसांची आणि समाजाची मातीची असलेली ना ज्यांनी सोडलेली नाही असे प्राचार्य सन्माननीय डॉक्टर महेंद्र कदम सर तितक्याच तोला मोलाचं दुसरं एक व्यक्तिमत्व की जे राजकारण आणि समाजकारण या दोन्हींचं संतुलन राखत असताना स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा ज्यांनी रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीमध्ये निर्माण केलेला आहे आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलवर सदस्य म्हणून काम करत असताना या महाविद्यालयाचं पालकत्व जे त्यांनी स्वीकारलेलं आहे असे आदरणीय माननीय राजेंद्र दादा फाळके सर मंचावर ज्येष्ठ पत्रकार आहेत परंतु
एका लेखकाच्या कळा दुसऱ्या लेखकाला जाणवत असतात आणि यांनी विरोबाच्या नावानं चांग भलं सारख्या कादंबरीचं लेखन मातीत राहून केलेलं आहे आणि ते कदम सरांचं नाव ऐकलं आणि त्यांना ऐकण्यासाठी खास या ठिकाणी आले आहे असे मारुतरावजी वाघमोडे आमचे ज्येष्ठ मित्र आणि या महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक भास्कर मोडे सभागृहामध्ये अनेक विषय बंधू आहेत भगिनी आहेत सहकारी आहेत आणि तुम्ही विद्यार्थी मित्र बंधू आणि भगिनी खरं तर आज आपणा सर्वांना कदम सरांना ऐकायचं आहे मी घरातलाच आहे वेळोवेळी बोलतोच आहे तुमच्याशी परंतु एक उपचाराचा भाग म्हणून दोन मिनिटाचं मनोगतीय बोलणं तुमच्याशी करावं आणि हे जे काही उपक्रम आपण सुरू केलेले आहेत त्याच्यामागची भूमिका थोडक्यात विशद करावी म्हणून मी उभा राहिलो कवी ग्रेस यांनी म्हटल्याप्रमाणे कोणतीही कविता कोणतंही गाणं कोणतीही कथा कोणतीही कादंबरी किंवा कोणतंही नाटक हे ललित लेखनाचे विविध प्रकार आणि दुसरीकडे वैचारिक लेखनाचा एक भाग आमच्या मोरे सरांनी कर्जतियन्स ही थीम घेऊन हे महाविद्यालय या वर्षाचा वार्षिक अंक काढत आहे असं म्हटलंय की ज्यामध्ये कर्जत आणि कर्जत परिसरातील सर्व प्रकारच्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक सर्व प्रकारच्या वैशिष्ट्यांचा आविष्कार व्हावा पण हे होत असताना आपले एक लेखक म्हणून साहित्यिक म्हणून असलेलं मन सुद्धा त्यातून व्यक्त व्हावं हीही भावना आहे मग ते कवितेच्या रूपानं व्हावं ते कथेच्या रूपानं व्हावं ते अनुभवाच्या रूपानं व्हावं किंवा एखाद्या व्यक्तिचित्राच्या रूपानं व्हावं कारण ललित लेखन हा एक वेगळा धाटणी असलेला प्रकार असतो केवळ आपण माहितींचं संकलन करून त्याचं लेखन करणं हा एक वेगळा भाग असतो आपण कर्जतच्या मातीतले गुण आणि गुणवैशिष्ट्य घेऊन याल पण ते होत असताना आपलं मन मुक्तपणानं व्यक्त करणारं मोकळं असं आकाश असतं ते म्हणजे पान आणि त्याच्यावर तुम्ही लिहायचं असतं आणि मग ते कवितेच्या रूपानं असेल किंवा कथेच्या रूपानं असेल आणि आजच्या काळामध्ये भाषेचा साहित्याचा आणि रोजगाराचा देखील तितकाच घनिष्ठ संबंध आहे आणि तेही तुम्हाला कळावं आणि त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे या ठिकाणी कदम सर आहे की ज्यांनी आपल्या लेखनातून स्वतःचं वेगळं असं स्थान तयार लेखकाच्या लेखणीला सुद्धा किती मागणी आहे ते त्यांच्या साहित्यातून आपल्याला पाहायला मिळतं म्हणून एक जिवंत उदाहरण तुमच्यामुळं या ठिकाणी आज आहे त्यानिमित्तानं आज आपण मराठी भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या विविध प्रकारच्या संधी कशा आहेत त्याच्या संबंधातला जो कक्ष स्थापन केलाय त्याचं उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते झालंय आपण या ठिकाणी माझा वाढदिवस माझे पुस्तक हा जो उपक्रम सुरू केलेला होता आणि त्या निमित्तानं काही विद्यार्थी काही शिक्षक आपापल्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्या विभागाला पुस्तकं देत आहेत खूप एक आनंददायी गोष्ट आहे की यामधून वाचन संस्कृती जी आहे ती जोपासली जावी आणि आपल्यातल्या दातृत्व धर्माला देखील चालना मिळावी हा उद्देश आहे परवाच्या एका कार्यक्रमामध्ये आपण विभागीय कार्यालयाला काही पुस्तकं दिली सर माझा वाढदिवस नाही पण माझ्या मराठी भाषेचा वाढदिवस आहे माझा वाढदिवस कधीच होऊन गेला आहे त्या निमित्ताने का होईना माझा वाढदिवस म्हणून मी सुरुवात या उपक्रमाची केलेली होती आणि आज मी विभागीय कार्यालय आपल्या विभागाला विभागीय ग्रंथालयाला त्या संदर्भातली रुपये 2000 पुस्तकं आज प्रदान करीत आहे विद्यार्थ्यांनी आणि माझ्या शिक्षक सहकारी बंधूंनी आणि भगिनींनी देखील यातून योग्य तो बोध घ्यावा आणि ज्योत से ज्योत लगाते चलो या उक्ती प्रमाण यातून काही आपली परंपरा जोपासावी या ठिकाणी मी ही जी पुस्तक आहे ती पुस्तकं मान्यवरांनी स्वीकारावी अशी विनंती करतो विद्यार्थी मित्रांनो हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे आणि तुम्ही यातून घडावं शिकावं मोठं व्हावं हा त्यामागचा उद्देश आहे म्हणून मी जास्त या ठिकाणी आता बोलणार नाही लिहिते व्हा
लिहा, व्यक्त व्हा, कागदाशी बोला एवढा संदेश या निमित्ताने देतो आणि थांबतो. धन्यवाद.